चंद्रपूर येथील ऊर्जानगर कडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावर रेती तसेच कोळशाचा थर साचला असल्याने परिसरात धूळ प्रदूषण वाढले आहे। या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे, त्यामुळे या पुलाची नियमित स्वच्छता करून दुचाकीसह इतर वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी तुळशीनगर वृंदावन नगरातील नागरिकांनी केली आहे। या संदर्भात शिवसेनेच्या माजी महिला जिल्हा संघटक कुसुम उदार यांच्या नेतृत्वात CTPS-च्या मुख्य अभियंत्यांना निवेदनही देण्यात आले आहे। आणि त्यांचे कॅप्सुल जे ते राख वाहून येणारं ते पण ट्रक जाते। हा रस्त्यावर एवढी घाण होते का हे पूर्ण जसं धूळ उडल्या जाते। इकडून जाणारे ट्रक, तिकडून येणारे ट्रक आणि इकडं वृंदावन नगर, राष्ट्रवादी नगर, तुळशीनगर इकडं जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होते, कारण तिथून गाडी आली, इकडून जर गाडी जर निघाली तर पूर्ण धूळ लोकांच्या तोंडावर जाते। पहिलंच विद्युत केंद्राचं प्रदूषण झेलून लोकांना बिमाऱ्या वाढलेल्या आहेत आणि हा सुद्धा ह्या CTPS-कडे जाणाऱ्या लोकांना ह्या गाड्याचा पण त्रास आहे। माझं म्हणणं आहे का गाड्या बंद झाल्या पाहिजे, गाड्या चालूच पाहिजे, पण ह्या विद्युत केंद्रवाल्या अधिकाऱ्यांनी ह्या पुलाची साफसफाई करायला पाहिजे, जेणेकरून ह्या लोकांच्या डोळ्यावर धूळ नाही गेली पाहिजे, कोणाचे ॲक्सिडेंट झाले नाही पाहिजे, कोणाला म्हणजे तब्येतीवर हानिकारक झालं नाही पाहिजे या प्रदूषणाचं। म्हणून यासाठी त्यांना निवेदन दिलं, त्याचं रोज नेहमीपणे काम पुलाची साफसफाई करणं आणि चांगले लाईट लावणं एवढी आमची मागणी आहे त्यांच्याकडे। तर एवढी मागणी जर नाही झाली आमची, पुल्या साफ नाही केल्या, लाईट जे आहे ना लाईटसुद्धा झिकमिकवाले लाईट लावतो, लाईट हे विद्युत केंद्र आहे, ते प्रवेशद्वार आहे, ह्या दारावर त्यांनी चांगले लाईट लावले पाहिजे, सुशोभेशीर केलं पाहिजे। ह्या दाराचं चांगल्या रीतीनं लोकं जाणारे येणारे तिथेच अधिकारी जाते, कर्मचारी जाते आणि आपल्या CTPS-कडे जाणारे चंद्रपूर आपले ऊर्जानगर वृंदावन नगर राष्ट्रवादी नगर तुळशीनगरकडे जाणारे लोक आहे, तर ते जाणाऱ्या लोकांसाठी सर्व लोकांच्या जी मागणी आहे का ह्या जे जो पुल्या आहे तो पुल्या नियमितपणे साफसफाई करणे, झाडं झुडं एवढी आमची मागणी आहे।